नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बनवतो आहे. महाराष्ट्र शासनाने काल झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करत असताना त्यासाठी काही अटी व नियमसुद्धा इथे घालून दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण जुनी पेन्शन योजना नेमकी कशी लागू केलेली आहे, या योजनेचा लाभ कोणकोण घेऊ शकतं व त्यासाठी अटी व नियम काय आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय घेतलेला आहे. 4 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. यासाठी काही ठळक मुद्दे व अटी व नियम आहेत त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरात 3 नुसार शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण व 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय मिळणार आहे. संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय 6 महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे. म्हणजेच जर जुनी पेन्शन योजना जर लागू करून घ्यायची असेल तर याबाबतचा निर्णय संबंधित राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्या यांना 6 महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक असेल. जे पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजनाच लागू राहील. जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे खाते म्हणजेच NPS नॅशनल पेन्शन योजनेचे खाते जे आहे ते तत्काळ बंद केले जाणार आहे. जुनी निवृत्ती वेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडलेल्यांचे भविष्य निर्वाह निधीचे म्हणजे GPF खाते उघडण्यात येईल आणि त्यात सदर खात्यातील नवीन पारिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील म्हणजेच NPS या खात्यामध्ये जी जमा झालेली रक्कम आहे ज्या कर्मचाऱ्याच्या हिश्श्याची त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासहित जमा करण्यात येईल GPF खात्यामध्ये. आणि शेवटचं आहे, NPSमधील राज्य शासनाच्या हिश्श्याची जी रक्कम राज्य शासनाने जमा केली होती कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ती जी रक्कम आहे ती रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारे ठळक मुद्दे व अटी व नियम होते आणि त्या पद्धतीने राज्य शासकीय कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी 6 महिन्यांच्या कालावधीत जो जुन्या पेन्शन योजनेचा जो पर्याय आहे तो तिथे देणं बंधनकारक असेल. त्या अंतर्गत तिथे GPF खातं उघडलं जाईल. जे NPS खातं उघडलं होतं ते बंद केलं जाईल. NPS खात्यामध्ये कर्मचाऱ्याच्या हिश्श्याची रक्कम जी असेल ते कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये व्याजासह दिली जाईल व राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम राज्य शासनाच्या अकाउंटमध्ये व्याजासह वळती केली जाणार आहेत. तर अशा पद्धतीने ह्या काही महत्त्वाच्या बाबी या जुन्या पेन्शन योजनेसाठी ज्या लागू करण्यात आलेल्या आहेत याबाबतच्या होत्या. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.